नमस्कार, चक्रेश्वर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकनवरती क्लिक करू शकता. जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काहीही माहिती हवी असल्यास तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता. आता मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याला जर मटण व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण कोणत्या पद्धतीच्या शेळ्या आणि बोकडांची निवड केली पाहिजे. या व्हिडिओची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याच्यातून जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण जर शेळ्यांचा विचार ब्रीडिंगसाठी करतो आहेत तर आपण कोणत्या पद्धतीच्या शेळ्या पाळाव्यात. आता जेव्हा पण तुम्ही ब्रीडिंगसाठी जाता तेव्हा तुम्हाला काही विशिष्ट गोष्टींची माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा पण तुम्ही तुमचा गोट फार्म सुरू करणार आहात तो परिसर कोणता आहे. म्हणजे समजा तुम्ही तुमच्या गावाच्या ठिकाणी तुमचा गोट फार्म सुरू करणार आहात तर तुम्हाला त्याच्याबद्दलचा अभ्यास करण्याची गरज आहे. तुम्हाला आजूबाजूला किती गोट फार्म आहेत ते बघितले पाहिजे. त्याच्यामध्ये नक्की कोणत्या पद्धती शेळ्या किंवा बकऱ्यांची वाढ केली जाते ते बघितलं पाहिजे. कारण की काय असतं की जेव्हा आपण ब्रीडिंगचा विचार करतो, एक तर ब्रीडिंग हे कशासाठी आपण करतो की आपल्या फार्ममध्ये जातीवंत शेळ्या आपण वाढवण्यासाठी ब्रीडिंग ही गोष्ट वापरतो. आणि कधी कधी कसं असतं की समजा तुम्ही काही गावरान शेळ्या किंवा उस्मानाबादी शेळ्यांचा विचार करताय तर त्याच्यामध्ये जे बोकड तुम्ही वापरता, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जर शिरोईचा बोकड क्रॉस केलात एखाद्या गावरान किंवा उस्मानाबादी शेळीबरोबर तर होणारे वजन तुम्हाला खूप चांगले मिळते. मग ह्या पद्धतीने पण तुम्ही ब्रीडिंगचा विचार करून तुमच्या शेळ्यांची वजन वाढ किंवा तुमच्या बोकडांची वजन वाढ चांगल्या पद्धतीने करू शकता. पण हे सगळं कशावरती आहे की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे ब्रीड वाढवायचे त्याच्यावरती आहे आणि तुम्हाला किती वजन वाढ पाहिजे आहे. आता मी सांगितले की तुम्हाला आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करण्याची गरज आहे. कारण की काय माहिती आहे, जेव्हा आपण ब्रीडिंगचा आपण विचार करतो तेव्हा आपण हा विचार करतो, जेव्हा आपण कोणी नवी शेळी पालक असतो तो त्याचा गोट फार्म सुरू करतो तेव्हा ब्रीडिंगसाठी शेळ्या ह्या चांगल्याच गोट फार्म मधून घेतात. कारण की मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या शेळ्या जर आपण नवीन सुरुवात करणार असणार आणि त्यावेळी जर आणल्या तर त्याच्यामुळे जर काही प्रॉब्लेम झाले किंवा त्याची मरतूक वाढली तर नक्कीच आपलं त्याच्यामुळे जे मनोबल असतं ते खाली येतं. म्हणून काही जण काही आहेत की ब्रीडिंगसाठी खूप चांगल्या अशा फार्मची निवड करतात. पण आता त्याच्यासाठी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या इथे जो परिसर आहे त्याच्यामध्ये नक्की किती लोक येऊन ब्रीडिंगसाठी तो बोकड किंवा शेळी तुमच्या इथून घेऊन जाऊ शकतात. कारण की जर खूप आपण लांबच्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट केली आणि जर त्यांची जर घेण्याची संख्या 10-12 अशी असेल तर त्यांना नक्कीच तेवढा ट्रान्सपोर्ट किंवा ती वाहतूक परवडणार नाही. त्याच्यामुळे ते काय करतात की आपल्या जवळपासच्याच एरियामध्ये कुठे पण त्यांना जर ब्रीडिंगसाठी चांगले शेळी किंवा बोकड मिळतात ते घेतात. म्हणून तुमच्या आजूबाजूला किती लोक चांगल्या पद्धतीचे बोकड किंवा शेळी ब्रीडिंगसाठी घेणारे ह्याचा अभ्यास केला पाहिजे. प्लस आता समजा काही ठिकाणी जर काही जवळपास मार्केट वगैरे असतील, शेळी वगैरेचे मार्केट भरतात, ते मार्केट तुमच्यापासून किती जवळ आहेत ह्या गोष्टीचा पण तुम्ही खूप विचार केला पाहिजे. कधी कधी काय होतं, आता आमच्याच फार्मचं उदाहरण घ्या. आमचा फार्म जे आहे ते तळेगाव चाकणमध्ये आहे. तर चाकणमध्ये तुम्हाला जसं माहिती आहे की चाकणमध्ये शेळ्यांचा एक मोठा मार्केट शनिवारी प्रत्येक शनिवारी भरतो. आणि काही जण आहेत की आमच्या इकडच्या ज्या फार्ममधले फार्म जो आहे आमचा तिथे काही जण असे आहेत की ते लोक शेळ्या आहेत हे मार्केटमधून पण घेणारी आहेत. कारण की प्रत्येक जण काय की खूप वजन वाढ किंवा खूप चांगला ब्रीड ह्या पद्धतीने विचार नाही करत. काही जणांचं हे असतं की मी माझ्या शेळ्या व्यापाऱ्यांना विकेन आणि त्याच्यातून नफा मिळवेन. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टींचा तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही एकदम खूप चांगल्या किंवा महागातल्या ब्रीड जर घेताय तर त्यांची नीट जोपासना पण झाली पाहिजे आणि त्यांना विकण्यासाठी त्या पद्धतीचा मार्केट पण मिळायला पाहिजे. आता त्याचा तर तुम्ही नक्कीच तुम्ही शेळीपालन सुरू कराल तर त्याचा नक्कीच अभ्यास कराल. म्हणून मी आता तुम्हाला सांगते की तुम्ही कोणत्या आणखीन ज्या ब्रीड आहेत ज्या ब्रीडिंगसाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये जे आलं ते बीटल बोकड आणि बीटल शेळी. आता बीटल बोकड आणि बीटल शेळीचा जो मी विचार करायला गेला तर बोकडाचं वजन आहे ते 55 ते 65 किलोपर्यंत भरते. हा वजन अंदाजे 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीतला मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने खुराक दिला तर त्यांचं वजन आणखीन पण चांगलं वाढू शकतं. आणि शेळीचं वजन 35 ते 40 किलोपर्यंत भरतं. जे नवजात पिल्लू असतं त्याचं वजन 3 किलोपर्यंत असतं. 9 महिन्याचे जे बोकड किंवा शेळी असतात त्यांचं वजन 18 किलोच्या पुढे असतं. ह्यांचं जे सरासरी वजन वाढीचं प्रमाण 80 ते 100 ग्रॅमपर्यंत असतं. ह्यांचं जे वेत असतं ते 16 ते 18 महिन्यामध्ये ते 2 वेत देतात. आणि त्याच्यामध्ये जे जुळी देण्याचं प्रमाण हे 60% असतं.
आता दुधाचा जर तुम्ही विचार केला तर दूध आहे ह्यांचं एक ते 1.25 लिटर पर्यंत दूध ह्या दररोज देतात. आणि ह्यांचा जास्त करून ब्रीडिंग साठी खूप चांगल्या पद्धती तुम्ही वापर करू शकता. जर हा बोकड तुम्ही वापरला तरी तुमच्या शेळीला जर आधी क्रॉस केला तर त्याच्यापासून मिळणारा जो पिल्लू आहे त्याचं वजन वाढे खूप चांगलं होतं. आणि आपण ब्रीडिंग नक्की किती चांगल्या पद्धतीने कोणत्या बोकडाचं वापरून कितीपर्यंत ब्रीडिंग होऊ शकतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. ही जी जात आहे ती बंदिस्त आणि अर्धबंदिस्तमध्ये पाळण्यासाठी खूप उपयोगी आहे. बीटल बोकड आणि बीटल शेळी मुख्य पंजाब हरियाणा इकडच्या आहेत आणि तिकडेच त्या खूप पद्धतीने विकल्या वगैरे जातात. इकडे पण काही फार्ममध्ये ज्या फार्ममध्ये खूप चांगले आणि खूप मोठे फार्म आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बीटल बोकड आणि बीटल शेळी बघाल. सोजत आणि जमनापरी बोकड आणि शेळी. आता सोजत आणि जमनापरी बोकड हे काय ते दोघं पण थोड्या बहुतेक त्यांचे गुणधर्म हे सेम आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांचा जेव्हा विचार करतो त्या ब्रीडिंगसाठी आपण त्यांचा अगदी चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. सोजतचं जर तुम्ही बघायला गेला तर सोजत शेळी आणि बोकड आहेत त्या बऱ्याचशा फार्ममध्ये अवेलेबल आहेत ब्रीडिंग करण्यासाठी वगैरे. त्यांची पिल्लं जी असतात एकदम सफेद असतात त्याच्यामुळे ते बोकड आहेत ना खूप आकर्षक दिसायला असतात. म्हणून ते बऱ्याचशा फार्ममध्ये ब्रीडिंग किंवा बोकड चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी वापरले जातात. आता बोकडाचं जे वजन आहे ते 60 किलो पर्यंत भरतं आणि शेळीचं वजन 55 किलो पर्यंत भरतं. जे नवजात पिल्ल असतात त्यांचं वजन 2 ते 3 किलो पर्यंत असतं. ते पण तुम्ही ज्या पद्धतीने खुराक वगैरे देतात त्याच्यावरती अवलंबून आहे. सरासरी जे वजन वाढीचं प्रमाण आहे ते 80 ते 100 ग्रॅम पर्यंत आहे. आणि 9 महिन्याचं जे बोकड वगैरे असतं त्याचं वजन 20 ते 22 किलो पर्यंत भरतं. त्यांचं दूध देण्याचं प्रमाण 1 ते 2 लिटर आहे. सोजत आणि जमनापारी जे बोकड आहेत त्यांच्यामध्ये दूध देण्याचं प्रमाण पण खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे जर कोणी दुधाचा व्यवसाय जर शेळी बाबतीत करत असेल तर त्याच्यासाठी सोजत आणि जमनापारी खूप चांगली आहे जात. आता ही एक संकरित जात असल्यामुळे ती पैदाशीसाठी पण उत्तम आहे. आता पाळण्यासाठी बंदिस्त अर्धबंदिस्त आणि पारंपरिक पद्धतीमध्ये पण ह्या शेळ्यांची चांगली वाढ होते. ह्यांचं जे करड्याचं प्रमाण असतं ते झुळं देण्याचं 65% असतं आणि एकेरीचं 35% पर्यंत असतं. ही शेळी मूळची जी आहे राजस्थान जमनापरी ही उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणी आढळते. आता पुढे जर तुम्ही बघायला गेला तर आहे बार्बरी शेळी. बार्बरी शेळी आणि बोकड. बार्बरी शेळी आणि बोकड ही मुख्यतः दूध वगैरे जर व्यवसाय असेल त्याच्यासाठी जास्त वापरली जाते. बार्बरी शेळीमध्ये जे बोकडाचं वजन आहे ते 40 किलो पर्यंत असतं आणि शेळीचं 30 किलो पर्यंत असतं. जे नवजात पिल्लू होतं त्यांचं वजन 1 ते 1.25 किलो पर्यंत भरतं. 9 महिन्याच्या पिल्लाचं वजन 12 ते 15 किलो पर्यंत भरतं आणि सरासरी यांचं वजन वाढीचं प्रमाण आहे 40 ते 55 ग्रॅम पर्यंत आहे. ह्यांचं जे वेत असतं ते वर्षातून त्या एकदा पिल्लं देतात. आणि दूध देण्याचं प्रमाण हे 1.5 ते 2 लिटर पर्यंत आहे. जर त्यांना तुम्ही उत्तम पद्धतीचं खुराक जसं की अजोला हायड्रोपोनिक वगैरे वापरलं तर त्यांचं दूध देण्याचं प्रमाण हे आणखी पण होऊ शकतं. या पाळण्यासाठी उत्तम असतात. ब्रीडिंग वगैरेसाठी पण तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना वापरू शकता. या ज्या शेळ्या आणि बोकड आहेत ते बंदिस्त आणि अर्धबंदिस्तसाठी खूप उपयोगी आहेत. ह्यांच्यामध्ये करड्यांचं जे झुळं देण्याचं प्रमाण आहे 60% आहे. ह्या मूळ उत्तर प्रदेश आग्रा आणि राजस्थान ह्या ठिकाणी आढळतात. आता तुम्ही काही फार्ममध्ये जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला जी जात अगदी चांगल्या पद्धतीने ब्रीडिंगसाठी म्हणजे मिळू शकते. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिरोई शेळीचं सांगितलेलं आहे. शिरोई शेळी ही पण ब्रीडिंगसाठी खूप चांगली आहे. ती मटण व्यवसायासाठी पण वापरतात. प्लस तुम्हाला जर चांगला जातीवंत बोकड तयार करायचा असेल क्रॉस ब्रीडिंगमधून तर शिरोई बोकड हा खूप उत्तम पर्याय आहे. तुम्ही हवं असेल तर मागचा व्हिडिओ रेफर करू शकता सगळ्या डिटेल्ससाठी. आता ब्रीडिंग म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की तुमची वजन वाढ वगैरे ही चांगल्या पद्धतीने होते. तुम्ही जे क्रॉस ब्रीडिंग करून जर तुम्ही उस्मानाबादी गावरान वगैरे शेळीला यांचे जर बोकड क्रॉस केले तर त्यांचं वजन वाढीचं प्रमाण खूप चांगलं असतं. ह्याच्यामध्ये आणखीन बऱ्याचशा पण जाती आहेत जसं की झाकरान आहे बोर आहे सुरती ब्लॅक बंगाल मेसाना पतिरा गुजरी कोटा तोतापुरी. पण ह्या सगळ्या जातींचं कसं आहे माहिती ह्या ज्या शेळ्या आहेत ना त्यांचे जे प्राईज आहे ती जास्त आहे. त्यांचे जे विकण्याचे दर असतात ते 450 ते 500 रुपये किलो पासून स्टार्ट होतात. ह्याच्यामध्ये फक्त जी सोजत शेळी आहे ती तुम्हाला 400 रुपये किलो पर्यंत मिळेल. बाकीच्या ज्या शेळ्यांचे आहेत त्यांचे विकण्याचे रेट हे खूप जास्त असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या एरियाचा आधी स्टडी करा. जर तुमच्या एरियामध्ये खरंच त्याला मागणी असेल आणि ब्रीडिंगसाठी लोक ते घेऊन जाऊ शकतात हे तुम्हाला जर नक्की माहिती असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे बोकड चांगल्या पद्धतीने वाढवू शकता आणि त्यांची ब्रीडिंगसाठी विक्री करू शकता आणि त्याच्यातून नफा मिळवू शकता. जर चक्रेश्वर फार्मचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आपल्या फेसबुक चॅनलला तुम्ही
फॉलो करू शकता चक्रेश्वर फार्म। आणि जर बाकीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद।